काँग्रेसनं 1947 पासून शेतकऱ्याला जोखडात बांधून ठेवलंय, त्याला कृषी कायद्याच्या माध्यमातून मोकळं आणि सक्षम करण्याचं काम देशाचे कार्यसम्राट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार करत आहे, असं प्रतिपादन राज्याचे माजी कृषी मंत्री व किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ अनिल बोंडे यांनी शिरवली इथं केलं. देशातील तमाम शेतकरी बांधवांच्या उत्कर्षाकरिता केंद्र सरकारनं आणलेल्या नवीन कृषी कायद्यांची माहिती देण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकारानं आणि भाजप किसान मोर्चाच्या वतीनं कोकण विभाग शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी डॉक्टर बोंडे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. या मेळाव्यात प्रमुख मान्यवर म्हणून विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड, भाजपाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस वासुदेव काळे, भाजपचे पनवेल तालुका मंडळ अध्यक्ष अरुण शेठ भगत, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, दीपक बेहरे, ओबीसी सेलचे माजी जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर, किसान मोर्चाचे कोकण संपर्क प्रमुख सुनील गोगटे, जिल्हाध्यक्ष परशुराम म्हसे, नगरसेविका सीता पाटील, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, राज पाटील, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, माजी पंचायत समिती सदस्य विजया सिनारे, परशुराम चौधरी, तुकाराम आदेकर, बाळाबुवा पाटील, भालचंद्र सिनारे, बाळकृष्ण बोंडे, हरी फडके यांच्यासह पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या कृषी कायद्याच्या संदर्भात त्यांनी अफवा उडायला सुरुवात केल्या की कृषी करार जर केला तर मोठ्या मोठ्या कंपन्या शेतकऱ्याची शेती घेऊन टाकल. पण या कायद्यामध्ये मोदीजींनी आता नरेंद्र सिंग तोमर यांचं पत्र छापून देणार आहेत प्रशांतजी ठाकूर आमदार साहेब, तर ते त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे हा कायदा फक्त कृषीच्या उत्पादनासाठी होईल. या कायद्याच्या द्वारे जमीन गहाण ठेवता येणार नाही, जमीन लीजवर घेता येणार नाही, जमीन विकता येणार नाही, जमिनीवर कंपनीला कर्ज घेता येणार नाही, कोणत्याही हालतीत शेतकऱ्याची मालकी जमिनीवरून जाणार नाही. आता एवढं स्पष्ट लिहिल्यानंतर फक्त राजकारणासाठी, जसं महाभारतात अभिमन्यू होता सगळेजण तुटून पडले की नाही, तसंच नरेंद्रजी मोदीच्या भोवती कम्युनिस्ट असो नरेंद्र मोदीचा विरोध, काँग्रेस असो नरेंद्र मोदीचा विरोध, राष्ट्रवादी असो नरेंद्र मोदीचा विरोध, शेकाप असो नरेंद्र मोदीचा विरोध, आता नवीन त्याच्यात अजून भरती झाली शिवसेना असो नरेंद्र मोदीचा विरोध. म्हणजे शिवसेनावाल्याला काय झालं समजत नाही, त्याने तो लोकसभेत समर्थन केलं कायद्याचं, राज्यसभेमध्ये तिकडून सोनिया म्हणजे तिकडून फोन आला की नाही नाही हम तो विरोध कर रहे, तुम्ही विरोध करो, आणि मग त्याने विरोध करणं सुरू केलं, लोकसभेमध्ये भाषण दिलं या कायद्याच्या समर्थनात. आणि म्हणून हे सगळेजण विरोध करत असले, राजकारण करत असले, व्यापारी दलाल यांच्या पैशाच्या बळावर शेतकऱ्यांना भ्रमित करून दिल्लीमधलं आंदोलन होत असलं तरी पूर्ण भारतामधल्या शेतकऱ्यांना मुक्त करणारा, 2022 पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणारा, शेतकऱ्याला समृद्ध करणारा हे तिन्ही कायदे आहे. हे तिन्ही कायदे याच्यामध्ये झाला आणि होणारच तो शेतकऱ्याचा फक्त आणि फक्त फायदाच होणार. आमचा कोकणातला शेतकरी, आमचा कोकणातला आदिवासी असो, कुणबी असो, मराठा असो, भंडारी असो, हा अतिशय संतुष्ट असा शेतकरी. आपल्या अमरावती भागात, विदर्भात, पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी आणि कोकणातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती फार वेगळी आहे. आमच्या माणसानं आमच्या शेतकऱ्याला पैसे नाही मिळाले तर तो भांडायला जात नाही, तो आंदोलन करत नाही, तो घरात त्याच्या भात पिकवतो, ढाळ भात खातो आणि घरातच बसतो. पण आज माझ्या बंधू भगिनींना मी सांगू इच्छितो, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मागच्या 5 वर्षामध्ये देवेंद्रजींच्या माध्यमातून या राज्यामध्ये जो आमूलाग्र बदल आम्ही करण्याचा प्रयत्न केला, मग तसं मगाशी प्रशांत भाऊंनी शेतकरी कामगार पक्षाबद्दल सांगितलं, तो शेतकरी कामगार पक्ष नसून शेतकऱ्यांना डुबवणारा पक्ष होता. मागच्या 25 वर्षापासून आम्ही यांच्यावर विश्वास ठेवला, आम्ही यांना सत्ता दिली, यांना बँका दिल्या, यांना मार्केट समित्या दिल्या, यांना दूध पंचायत समित्या दिल्या, पण काय केलं, आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याला जसं प्रशांत भाऊंनी सांगितलं तसं लुबाडण्याचं काम फक्त या काँग्रेस NCP आणि शेकापनी केलं. वेळ आली की वेगळं व्हायचं, वेळ आली की NCP शेकाप एकत्र होणार, वेळ आली की काँग्रेस शिवसेना एकत्र होणार, हे धंदे या लोकांनी चालवले आणि या राज्यामध्ये देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसून सर्वसामान्यांनी दिलेल्या मताचा देखील चुकीचा वापर करून
तुम्हा आम्हाला फसवण्याचं काम या उद्धव ठाकरे सरकारनी आणि या केंद्रातल्या काँग्रेस प्रणित आघाडी सरकारनी केलेलं आहे. आज बोंडे साहेब आपण कृषी मंत्री होतात, या ठिकाणी रवींद्र चव्हाण साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले आणि पालकमंत्री म्हणून त्यांनी जेव्हापासून चार्ज घेतला या जिल्ह्यामधचं प्रमुख उत्पन्न भात, पावसाळ्याचं खरीपाचं पीक भात, मग या भाताच्या पिकाला भाव मिळायला पाहिजे याच्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यायला सुरुवात केली. जी खरेदी केंद्र फेब्रुवारीच्या अखेरीला मार्च महिन्यामध्ये उघडत होती ती खरेदी केंद्र ऑक्टोबर मध्ये उघडायला लावली. त्या ठिकाणी नोव्हेंबर मध्ये ऑक्टोबर मध्ये ती खरेदी केंद्र उघडली आणि त्याच्यामुळे शेतकरी जो त्याचा भात 1200-1300 रुपये क्विंटलला विकत होता तो भात 1500-1700 रुपये आता 1880 रुपये भात या वेळेला डिक्लेअर झालेला आहे. या शेतकऱ्याला सदन करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे आणि म्हणून या शेतकऱ्याच्या हिताचा विचार हे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं सरकार करतंय. पण निश्चितपणानं आजचे चित्र देशामध्ये दिसतंय, चॅनलवरती दिसतंय, पेपरमध्ये दिसतंय हे चित्र खरं की आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या भावना खऱ्या हा प्रश्न या ठिकाणी आहे. कुठंतरी एक मीडियावाले वातावरण तयार करतायत की कोणीतरी जाऊन तिथं रस्ता अडवतंय म्हणजे देशामध्ये शेतकरी या ठिकाणी खुश नाही आहेत की काय. खरं तर आजचा हा आपला मेळावा, शेतकरी मेळावा हा काही आमच्या मनामध्ये शंका आहे म्हणून नाहीये. हा मेळावा खरं तर शेतकऱ्यांना या ठिकाणी जे मोदी सरकारनं दिलंय या देशातल्या जनतेला या मोदी सरकारनं दिलंय त्याबद्दल भाजपचं तुमचं आभार मानण्यासाठी हा मेळावा आहे आणि तुमचं आभार मानण्यासाठी म्हणून आज या ठिकाणी आम्ही सारी मंडळी आज या ठिकाणी आलेलो आहोत. आणि मला आनंद आहे की आपले कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी जे या ठिकाणी एक मीडियाच्या माध्यमातून राजकीय विरोधक असतील, काँग्रेस असतील, या ठिकाणी राष्ट्रवादी सारखे पक्ष असतील, ज्यांनी आपल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यांमध्ये वर्षानुवर्ष सांगितलं आम्ही हमी भाव देऊ पण आम्ही या एपीएमसीच्या जोखडामधून शेतकऱ्याला मुक्त करू. पण जेव्हा त्यांच्याकडे सरकार होतं सांगत होते, बोलत होते पण यांच्यामध्ये करून दाखवण्याची हिंमत नव्हती ती नरेंद्र मोदींनी या देशातल्या गरिबांसाठी केली त्याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे.